डोंबिवलीत एमआयडीसीच्या भीषण स्फोटात मृत्यूचा आकडा 8 तर 64 जखमी. कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांनी केली डोंबिवलीतल्या घटनास्थळाची पाहणी. अति धोकादायक कंपन्या तत्काळ बंद करण्याचं आश्वासन. आचारसंहिता संपल्यानंतर डोंबिवलीतील केमिकल कंपन्या दुसरीकडे हलवण्याची कार्यवाही करणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांची साम टीव्हीला माहिती. पुण्यानंतर आता जळगाव हिट अँड रन प्रकरण उघड. तब्बल 18 दिवसांनंतर एनसीपी नेत्याच्या मुलासह बिल्डरचा मुलगा ताब्यात. पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये आज पुन्हा बालहक्क न्यायालयामध्ये सुनावणी. आरोपीला सज्ञान करा, पोलिसांची मागणी. दुष्काळाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक. सरकारविरोधात राज्यभर आंदोलनाचा इशारा. सरकार आचारसंहितेचं कारण पुढे करत मदत करत नसल्याचा आरोप. तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार. नव्या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार. नागरिकांकडून 3 जून पर्यंत मागवल्या सूचना.